औरंगाबाद मधून बातमी आहे। औरंगाबाद शहरातील रिक्षा चालक बेमुदत संपावर गेलेले आहेत। ऑटो रिक्षा चालक संघटनांच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलाय। 15 रिक्षा संघटनांच्या वतीने बेमुदत संप पुकारलाय। औरंगाबादेत 15 रिक्षा चालक संघटनांनी संप पुकारला आहे। गुरुवारी सकाळपासून रिक्षा बंद ठेवण्याची घोषणा औरंगाबाद रिक्षा चालक मालक संघटनेने केली। ऑटो रिक्षाचा विमा पीयूसी प्रमाणपत्र टॅक्स मीटर कॅलिब्रेशन आणि वाहन पासिंग करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी 28 मार्च 2023 पर्यंत मुदत वाढ मिळावी यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलंय। तर औरंगाबाद शहरातील रिक्षा चालक बेमुदत संपावर गेलेत। ऑटो रिक्षा चालक संघटनांच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलाय। 15 रिक्षा संघटनांच्या वतीने बेमुदत संप पुकारला गेलाय। औरंगाबाद कृती समितीमध्ये 15 संघटना आहेत। या 15 संघटनांमध्ये 25,000 रिक्षा चालक आहे। 25,000 रिक्षा चालकांना जर त्यांचा व्यवसाय चालत नसेल तर नाविलाजाने संप पुकारण्यात आलेला आहे। या संपाच्या पाठीमागे पुकारण्यामागे प्रशासन जबाबदार आहे।